कुरुंदवाडमध्ये जत्रा सदृश परिस्थिती, सर्व दुकानं सुरू, लॉकडाऊनचा फज्जा. कोल्हापूर जिल्ह्यातील कडक लॉकडाऊन दिनांक 23 मे रविवारी मध्यरात्रीपासून शिथिल करण्यात आला आहे. सोमवार दिनांक 24 पासून केवळ सकाळी 7 ते 11 दरम्यान भाजीपाला, दूध, किराणा, मेडिकल, दवाखाना यासह अत्यावश्यक सेवा खुल्या झाल्या असून सकाळी 11 नंतर पुन्हा संचारबंदी असणार आहे. 1 जून सकाळी 7 पर्यंत अशा पद्धतीचं लॉकडाऊन असणार आहे. तसेच घरपोच सेवा सकाळी 7 ते रात्री 8 दरम्यान सुरू राहणार आहे. असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले असले तरी कडक लॉकडाऊन संपला आणि आज सोमवारी पहिल्याच दिवशी सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत कुरुंदवाड शहरात लॉकडाऊनचा चांगलाच फज्जा उडाल्याचं चित्र दिसून आलं आहे. नागरिकांनी शहरात जत्रा केली. अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त अन्य दुकानेही खुली होती, त्यामुळे बाजारात खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानं 1 जूनपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. मात्र लॉकडाऊनच्या आजच्या पहिल्या दिवशी कुरुंदवाड शहरातील प्रमुख चौक, रस्त्यांवर वाहनधारकांचा व नागरिकांचा सर्रास वावर सुरू होता. रस्त्यावर मोठी गर्दी होती आणि मास्कचा वापर नव्हता, त्यामुळे लॉकडाऊन असलं तरी कुरुंदवाडात नागरिकांची रस्त्यावर जत्रा भरली असल्याचं चित्र आज दिसून आलं. याबाबत प्रशासन कोणती पावलं उचलणार अशी शहरात चर्चा आहे. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.